यादगार ठेवत नाहीत, लक्षात ठेवत नाहीत, तर कागदोपत्री फक्त लिखापट्टी झालेली असते क्रिकेटच्या इतिहासात. क्रिकेटमध्ये महत्व असतं तुमच्या वर्तमानाला. वर्तमानात तुम्ही काय कामगिरी करता, वर्तमानात तुमचं क्रिकेटमधलं कौशल्य किती पणाला लावता, तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा, जिंकण्याची ईर्ष्या आणि प्रयत्न करण्याची शर्थ, याच गोष्टी याच तंत्राच्या सहाय्यानं तुम्ही यश संपादित करत असता. सहा चेंडू, तीन धावा, बोलिंग मार्कवर असेल बोलर आकाश. यावेळेला पहिला चेंडू वेगावर स्वार झालाय गोलंदाज. मॅच मध्ये आणखी रंगतदारदा वाढवली जाते, समीकरण बदललं जाईल. पाच चेंडू, तीन धावा. आकाशला माहिती आपण सिमेंटच्या विकेटवर बोलिंग करत आहोत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ठेवला, थोडासा इनस्विंग केला, काटा हलला, काटा बदलला, चेंडू ना आतमध्ये आला आणि जर वेग असेल तर बॅट्समनच्या रडार पासून तो चेंडू दूर राहतो. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला खोलवर टप्प्याचा यष्टा उद्ध्वस्त झाले आत. हा त्रिफळा चित झालाय, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात की मात्र जय हिंद देवरुंग संघाच्या आशा आणि स्वप्न भंग पावता येणारा काळ सांगेल. परंतु आता मात्र विकी स्पोर्ट्स कुक्स वेलकम बॅक इन दिस मॅच. आकाशच्या माध्यमातून या मॅच मध्ये आता मात्र तो वाढलेला आत्मविश्वास दिसतोय. जी म्हणतात ना पॉझिटिव्हिटी असावी लागते, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये एकदा भरली ना की मग चैतन्याच्या जोरावर तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना मात देऊ शकता. का शायरनं किती सुंदररित्या म्हटलंय, रख भरोसा खुद पर क्यों ढोंढता है फरिश्ते, रख भरोसा खुद पर क्यों ढोंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं ना रास्ते. स्वतःचा स्वतःवर विश्वास असला की आत्मविश्वासानं बल्या बल्या शत्रूला मात देता येते. आता मात्र विकी स्पोर्ट्स कुक्स नाउ ऑन द फायर. या षटकातला पुढचा चेंडू आकाशियाचा, उत्कंठ शिगेला पोहोचवली जाते. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. बॅक टू बॅक सेकंड विकेटला जवाब क्रिकेट. याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात समोरच्या शत्रूवर केलेला हल्ला, याला म्हणतात मॅच मध्ये जिवंत राहणं, याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा आणि याला म्हणतात क्रिकेट. शेवटी गाव गाव असते बॉस. आणि आता मगच पासून कुकसे बॅकफुटवर होती तर योगेश दादा स्टेजच्या मागे होते. आता कुकसेने एंट्री केली, योगेश दादा स्क्रीनच्या जवळ येऊन बसलेत. अप्रतिम. शेवटी गावाचा अभिमान असावाच आणि ज्या मातीत आपण जन्माला आलोय त्याचा सन्मान, त्याचा अभिमान असावाच. कारण की लोक कुठेही गेली तरी मृत्यूनंतर तुमचं शव, तुमचं मयत, तुमचं प्रेत हे गावाच्या स्मशानभूमीवर जाळायला येतं. या वेळेला मात्र लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल आणि चुकतो. यावेळेला आणखी एक गडी बाद मिळेल, अवघी एक धाव. पंचांशी आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो, तिथे सगळं जे काय आहे ते सगळं पारदर्शकपणानं होणार आहे आणि ही पारदर्शकता इतरांच्या घोषणेप्रमाणे नाही आहे, ही क्रिकेटमधली पारदर्शकता आहे. ती जपली आणि जोपासली जाईल. यावेळेला चार चेंडू, संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 2 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजेच पाठलाग अनिवार्य आहे हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे आता आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल. वा काय क्रिकेट आहे, कोण जिंकेल माहित नाही पण क्रिकेटचा मात्र विजय झाला हे मात्र निश्चित. या वेळेला पुन्हा एकदा प्रतिम चेंडू अचूक थ्रो आणि गडी होईल बाद. आता मात्र जय हिंद देवरुंग संघावरचं दडपण स्पष्टपणे जाणवताना कुक्स संघाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी सगळं 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 जमेचं ठरताना हाच तो इतिहास आहे. मी मगाशी उल्लेख केला होता योगेश सर की वडवली बी विरुद्ध गोरसाई संघ 6 चेंडू 3 धावा आणि 6 चेंडू मध्ये 3 धावा निघाल्या नव्हत्या. आमचे गुणलेखक, आमचे टेक्निशियन भूपेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत
की गोरसई ज्यावेळेस हरली होती योगेश्वर त्यावेळेस देखील एक चेंडू आणि दोन धावा हेच समीकरण राहिलं होतं। अप्रतिम कामगिरी, मी म्हटलंय ना कोण जिंकेल, कोणाचा विजय होईल आणि कोण पराभूत होईल हे माहित नाही, पण माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021 पर्व पहिले दिवस तिसरा या ठिकाणी मात्र क्रिकेटचा विजय निश्चित झालाय। प्रेक्षकांना अपेक्षित असणारा सामना आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना या आरके क्रीडानगरीवर आपण पाहतोय। यापेक्षा वेगळी भेट शैलेश दादांना काय असणार आहे? क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा प्रेमी असणारे शैलेश दादा जाधव त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतकी चांगली मेजवानी आहे की या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मी कुठल्या गावाचा आहे, माझी कुठली टीम आहे हे सगळं विसरून प्रेक्षक वर्ग मात्र खेळपट्टीवर आणि या मैदानावर चाललेल्या या दोन संघांचा पाठीराखा बनून वेल क्रिकेटिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय। एक चेंडू दोन धावा, पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात केवळ 4 धावा आणि आतापर्यंत या षटकात केवळ आणि केवळ एक धाव दिली गेली आहे। वा आकाश, आकाशा इतकी उंची जर गाठायची असेल मित्रा तर हा शेवटचा चेंडू तुझं नशीब बदलवणारा असेल। या वेळेला मात्र डिक्लेअर मध्ये जरी गेला असेल तरी एकच धाव, लाजवाब स्पिरिट शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा विजय। देणार आहोत नो डाऊट ओन अँड ओनली ज्याने तीन धावांचा शेवटच्या षटकामध्ये संरक्षण केला तो म्हणजे आकाश जोशी। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आकाशला सुद्धा विनंती असेल की आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे।